नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार फिल्डिंग, कोण मारणार बाजी? कॅन्टोनमेंट मतदारसंघात सुनील कांबळे यांना उमेदवारी, उमेदवारीस भाजप नगरसेवकाचाच विरोध. पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे, शिवसेनेला मिळाला मोठा भोपळा. आणि भाजपचा पारंपरिक मतदारसंघ कसब्यात महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी. एकेकाळी राष्ट्रवादीचा गड असलेल्या पिंपरी विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सेनेचे मनसुबे उधळून टाकण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखली जाते. मात्र अद्याप पिंपरी विधानसभेत उमेदवार जाहीर न केल्याने सगळेच इच्छुक तळ्यात मळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काचा मतदारसंघ म्हणून पिंपरी विधानसभा ओळखला जातो. पिंपरीतून उमेदवारीसाठी माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, युवा नेते शेखर ओहळे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. आता राष्ट्रवादी नेमकं कोणाला रिंगणात उतरवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. दरम्यान इच्छुकांकडून मात्र उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली जाते. गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांना शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी पराभूत केलं. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा पक्ष जबाबदारी देणार की नवीन चेहरे रिंगणात उतरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादीकडून तगडे उमेदवार इच्छुक आहेत. त्यात माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा धर शिलवंत, युवा नेते शेखर ओहळे यांची नावे रेसमध्ये आहेत. पिंपरी मतदारसंघात विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार निवडून येणार की राष्ट्रवादी बालिकेला परत हाती मिळवणार हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुण्यातील कॅन्टोनमेंट मतदारसंघात माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचं तिकीट भाजपने कापलं आहे. त्यांच्या जागी भाऊ सुनील कांबळे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक भाजप नगरसेवक यांनी कांबळे यांच्या उमेदवारीस विरोध करत घराणेशाहीचा आरोप केला आहे. सुनील कांबळे यांनी पक्षाकडे मुलाखत न देता तसेच उमेदवारी अर्ज मागणी न करता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील कांबळे यांच्यावर खुनाचा गुन्हा देखील असून त्यांचे सदर मतदारसंघात मतदार यादीत नाव नसताना त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षातील कार्यकर्ते नाराज झालेत. माझं असं म्हणणं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे सुनील कांबळे यांचा या मतदारसंघाचे संबंध आहे. मतदार यादीमध्ये नाव नाही. सध्या ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहे. गेली 4 वर्ष 4 टर्मला त्यांना स्टँडिंग कमिटीवर घेतलेलं आहे. भावाला 2 मंत्री केलेला आहे, 2 आमदार केलेला आहे. तर आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांनी काय करायचं, कुठं जायचं, कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होतो, त्यामुळं पक्षामध्ये काय ही घराणेशाही चाललेली आहे काय. आणि विशेषतः म्हणजे सुनील कांबळे यांनी स्वतः उमेदवारी सध्या अर्ज मागितला नाही, परीक्षेला न बसता त्यांना पास केलेला आहे. मग असं कोणतं रसायन आहे किंवा पक्षामध्ये काय भूमिका आहे की त्यांनी मुलाखत न देता अर्ज न देता त्यांची उमेदवार पक्ष जर घोषित करत असेल तर आमच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या भावना दुखवलेल्या आहेत. आम्हाला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आम्ही जे 22 उमेदवार आहोत त्या 22 उमेदवारापैकी जो योग्य लायक उमेदवार आहे अशा पक्ष अशा कार्यकर्त्याची उमेदवारी स्थानिकची घोषित करावी, नाहीतर आम्ही निष्ठावान भाजप कार्यकर्ता म्हणून आमचा उमेदवार आम्ही थांबवणार आहेत, याची पक्षाने गंभीर दखल घ्यावी. भारतीय जनता पार्टीचे 2014 माननीय मोदीजी आणि अमित शहाजींनी जे धोरण राबवायचं ठरवलं होतं भारतात की घराणेशाही चालणार नाही, परंतु आता पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची घराणेशाही चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळे उभे आहोत. आम्ही 22 तिथं उमेदवारी मागितली. जर भारतीय जनता पार्टीला जर दिलीप कांबळेला तिकीट त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून कापलं आणि मग त्याच्याच घरात तिकीट का दिलं, कारण तो बी त्याचा भाऊ गुन्हेगारच आहे, त्याच्यावर बी खुना 302 खुनाचा आरोप आहे त्याच्यावर. त्यांनी कार्यकर्त्याचा खून केलेला आहे मारुती साठेचा. मग अशा माणसाला उमेदवारी का द्यावी आणि मग एकाच घरात घराणेशाही झाली नाही तर काय झाली? मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय जायचं कुठं? आमचे आम्ही जे 30-30 वर्ष काम करतो आहे झोपडपट्टीमध्ये याच्यामध्ये कॅन्टोनमेंटमध्ये त्या भागामध्ये, तर मग आम्ही कुणाकडे मागायचे, दात कुणाकडे मागायचे? जर वरिष्ठांनी जर असा निर्णय घेतले, वरचीवर निर्णय घेतले, कार्यकर्त्याला विचारत न घेता जर निर्णय घेतले, तर मग कार्यकर्त्यांनी दात कुणाकडे मागायची? पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे राखले आहेत, तर शिवसेनेच्या वाटेला एकही मतदारसंघ आला नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुण्यात आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी झगडावं लागणार असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपने नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोनमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, खडपसर, खडकवासला या 8 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. पुण्यातील एकाही जागेसाठी शिवसेना नेतृत्वाकडून फारसा आग्रह केला गेला नसल्याचं बोललं जात आहे. यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते. सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांमधून पाटील यांच्या उमेदवारीला काहीसा विरोध दिसतोय. बाहेरचा उमेदवार नको अशी चर्चा सध्या सुरू आहे. तर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ कसबा
मतदारसंघातून विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांनाही संधी देण्यात आली आहे. पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे राखले आहेत, तर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ कसबा इथून विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून या अगोदर नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट 5 वेळा निवडून आलेत. महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी झाल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. खूप आनंद होतोय. गेली 20 वर्ष पक्षाचं मी काम करते. पक्षांनी सातत्याने मला नगरसेवक पदाची संधी दिली, परंतु जेव्हा विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळते तेव्हा होणारा आनंद वेगळा असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जो देशाला मंत्र दिला आणि त्यांच्या कुटुंबियातल्या व्यक्तीला पक्षाने संधी दिली, त्याबद्दल मी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, अमितभाई शहा, त्याचप्रमाणे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे मार्गदर्शक गिरीशभाऊ बापट यांच्याबरोबरच ज्यांनी मला या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये सहकार्य केलं, माझे नेते गोपीनाथजी मुंडे यांची आज प्रकर्षाने या ठिकाणी आठवण होतीय, आणि अशा सगळ्या माझ्या अनेक कार्यकर्त्यांच्या पाठबळावरती मी आता कसबा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. भाजपकडून विधानसभेच्या उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चिंचवड विधानसभेसाठी विद्यमान आमदार पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याचं असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र मावळ विधानसभेची उमेदवारी अद्यापही आली नाही. महायुती झाल्यानंतर भाजपच्या वतीने आज महाराष्ट्रातील 125 उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भोसरी आणि चिंचवड विधानसभेसाठी आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र मावळ विधानसभेत विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा बेगडे यांच्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब झाला नसून उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात येणार असल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. असं म्हणतात ना, नजरहटी दुर्घटना घटी. मावळ मधील तळेगाव दाभाड येथे एका सराफाला थोडीशी चूक चांगलीच महागात पडली आहे. दुकानाचं शटर उघडे ठेवल्याने चोरट्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालाय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तळेगाव बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्स मधून अज्ञात चोरट्याने 27 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेज मधून चोरटा कैद झाला असून तपासाच्या कामासाठी अनेक ठिकाणी पोलीस पथके रवाना झालेत. मारुती मंदिर चौकाजवळ मुख्य बाजारपेठेत संघवी ज्वेलर्स दुकान आहे. सकाळच्या सुमारास फिर्यादी ओसवाल हे गुरुदर्शनासाठी मुंबईला गेले जाताना दुकानाचं शटर अर्धवट सोडलं. त्यानंतर घरच्यांकडून देखील दुकान बंद करण्याचं राहून गेलं. एवढ्या चोरट्याने डाव साधला आणि अज्ञात चोरट्याने 1,35,000 रुपयांचे दागिने, 25,70,400 रुपये किमतीच्या सोन्याच्या वांगड्या, 6,000 रुपये किमतीच्या 1 ग्रॅम टेम्पर ज्वेलरी, 2 नग, 2,900 रुपये किमतीचे गंजात लक्ष्मीचे 2 नग, असा 27,34,300 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. अज्ञात चोरट्यांवर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे आरोपींचा शोध घेत आहेत. तळेगाव पोलीस नादीतील मारुती मंदिर चौकाच्या शेजारी संघवी ज्वेलर नावाचं एक सोन्याचं दुकान आहे. त्यांचे जे मालक आहेत तो ओसवाल काल सकाळी 7:30 ते 7:00 सुमारास बाहेर गावी निघण्यासाठी गेले होते. तिथं लॉक ते वरतीच राहत असल्यामुळे शटर खाली ओढले होते आणि एक 19 ते 20 वर्षाचे इंडियन जो चोरटा होता त्याने त्या दुकानात प्रवेश केला शटरवर करून. त्यातून ते सोनं चालले गेल्याच्या आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली असून त्याचा तपास करीत आहोत. तपास सीसीटीव्ही फुटेज आम्ही प्राप्त करून त्या अनुषंगाने पुढील तपास करीत आहोत.
विधानसभा निवडणुकीकरता भाजपने पुण्यातील 8 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेत. यामध्ये कोथरूडमधून दस्तुरखुद प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर शिवाजीनगरमधून माजी खासदाराचे पुत्र सिद्धार्थ सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. खुद्द कोथरूडमधील सुजाण नागरिकांनी पोस्टरच्या माध्यमातून बाहेरचा नको स्थानिक उमेदवार हवा अशा पद्धतीची पोस्टरबाजी करत चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला. तर दुसरीकडे याच मतदारसंघातील सेनेचे इच्छुक उमेदवार चंद्रकांत मुकाटे यांनी मात्र आपली भूमिका जाहीर केली नसून लवकरच ते कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून आपली भूमिका सांगणार आहेत. शिवाजीनगरमध्ये माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शुळेरे यांना उमेदवारी देण्यात आली असून या उमेदवारीवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी भाजपच्या शहर कार्यालयासमोर आंदोलन करत सिद्धार्थ शोळे हे सध्या नगरसेवक असून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे तसेच पोलीस लाईनमधील काही प्रश्न प्रलंबित ठेवल्याने असा उमेदवाराला भाजपने तिकीट दिल्याने त्यांनी याचा निषेध केला आहे. 2019 विधानसभेच्या निवडणुकीकरता 21 ऑक्टोबरला राज्यात मतदान होणार आहे. या मतदानातून एक बळकट सरकार येण्याकरता नागरिकांनी मतदानाकरता जास्त संख्येने पुढे आले पाहिजे याकरता राज्य निवडणूक आयोगाच्या स्वीप विभागातर्फे सर्वत्र जनजागृती करण्यात येते. पुण्यातही राठी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लॉ कॉलेज रोडवरील सिग्नलवर मानवी साखळी करत मतदानाकरता जनजागृती केली आहे. तसेच मतदानावर विविध आशयाचे भाष्य करणारे फलकही मुलांच्या हातात यावेळी पाहायला मिळालेत. मानवी साखळीसोबत शालेय स्तरावर मतदानाबाबत रांगोळी स्पर्धा पथनाट्येही घेतली जाणार आहेत. शालेय स्तरावर मुलांना मतदानाचं महत्व कळावं याकरता शाळांमध्ये विविध उपक्रमही विभागाच्या वतीने राबवले गेलेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आपण शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जी मतदान जनजागृती करता येईल त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवत असतो. त्यापैकीच हा एक मानवी साखळी हा एक उपक्रम आहे. त्याचबरोबर आपण शालेय स्पर्धा त्यामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करणार आहोत आणि या माध्यमातून मतदान जनजागृती करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आजच्या वेळेस आम्ही मतदानासाठी रांगोळी स्पर्धा घेतली होती. तर ह्यावेळेस आम्ही मानवी साखळी करून सर्व लोकांना सांगितलं आहे की मतदान करणे किती गरजेचे आहे. सर्व लोकांना त्याची महत्त्व समजून पटवून दिले आहे. आम्ही रस्त्यावर रॅली काढून सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की मतदान करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे सर्वांनी मतदान करावे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार फिल्डिंग, कोण मारणार बाजी? कॅन्टोनमेंट मतदारसंघात सुनील कांबळे यांना उमेदवारी, उमेदवारीस भाजप नगरसेवकाचाच विरोध. पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे, शिवसेनेला मिळाला मोठा भोपळा. आणि भाजपचा पारंपरिक मतदारसंघ कसबात महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.